नक्की आता 2000 नोट बंद करून सरकारला कुठला मास्टर स्ट्रोक मारायचा आहे? येणाऱ्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून की पुन्हा एकदा करप्शनचा मुद्दा आणि आतंकवादचा मुद्दा समोर करून 2000 नोट बंद केली जाते. 2016 मध्ये बंद येऊ घातलेली ती 2000 नोट आणि आता 2023 मध्ये बंद कर रिटर्न घेतली जाणारी 2000 नोट, यामध्ये नक्की काय घडलंय याचा सारासार विचार करणं सरकारनं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या आधारांवर पुन्हा एकदा 2000 नोट मागे घेतली जाते यात सामान्य जनतेला होणारा त्रास हा सरकारने कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. वारंवार रांगेत उभं राहणं हे खरोखर जनतेला शक्य आहे का? मागे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा जे सामान्य जनतेचं आणि लघु उद्योगांचं कंबरडं मोडलं होतं त्यातून अजून उभारू शकले नाहीयेत. मध्यंतरी कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा जनतेला ते सोसावं लागलं आणि आता खरोखर सामान्य शेतकऱ्याला याचा कितपत फायदा होणार हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 2016 ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस जी त्यांनी उद्दिष्ट सांगितली सरकारनं त्याच्यात ती 99% उद्दिष्ट ही फेल झाली. त्या काळामध्ये असंघटित क्षेत्राचं जे कंबरडं मोडलं होतं त्याचे परिणाम आजही भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवत आहेत. करोडो लोक असंघटित क्षेत्रातील, लघु उद्योग क्षेत्रातील, सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील हे आर्थिक दारिद्र्य रेषेखाली गेले होते. त्याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्था अजूनही त्यातून सावरू शकली नाही. तर त्या काही 2000-2500 नोटा बंद करून तुम्ही 2000 नोटा आणली, मग त्यावेळी जी कारणं सांगितली की आतंकवाद खतम होणार, भ्रष्टाचार खतम होणार, तर मग आता 2000 नोट तुम्ही कशासाठी वापस बंद करताय? त्याचे परिणाम काय होणार आहेत? मागच्या चुकातून तुम्ही शहाणे झालात का? आणि मागील काळामध्ये ज्यावेळेस सगळ्या जागतिक वित्त संस्थांनी भारतीय नोटबंदीचे रिसर्च करून वाभाडी काढले होते आणि रोज सरकारला त्या नोटबंदीच्या जी काही योजना होती त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागले होते. पुन्हा असं होऊ नये, पुन्हा लाईनमध्ये जाऊन लोक मरू नयेत. आणि याच्यातून एक आम्हाला अपेक्षा वाटते की जर सरकारनं निर्णय घेतलाय, नक्कीच मागच्या चुकीतून जर सरकार शहाणं झालं असेल तर त्याचा एक फायदा असाही होऊ शकतो की 2000 नोटबंदीमुळे जे सूक्ष्म उद्योग आहे, लघु उद्योग असतील किंवा असंघटित क्षेत्र असेल यामध्ये 2000 नोटेमुळे चिल्लरचा खूप मोठा प्रॉब्लेम येत होता, तर तो कुठेतरी कमी होईल आणि सरकारनं 100, 50, 200 ह्या नोटांना बढावा देणं गरजेचं आहे. तरच भारतीय असंघटित क्षेत्रामध्ये एक नवीन उभारी येऊ शकते. आता नोटबंदीचा 2016 आणि 2023 जर निर्णय बघितलं त्यातून सगळ्यात पहिलं कन्क्लुजन असं निघतं की अज्ञानी माणसं ज्यावेळेस राजकारणात पदावर असतात ते देशाला किती मोठे तोटे आहेत हे अज्ञानी माणसं पदावर असण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. मग ज्यांना अक्कल शून्य माणसं ज्यावेळेस पदावर आहेत ते नोटबंदीनं काय होतं अर्थमंत्र्याला काही कळत नाही, पंतप्रधानांना काही कळत नाही, जे खालचे लोक सांगतात त्यांना ऐकायचं नाही, आपला एकट्याने निर्णय घेण्यासारखे वारंवार चाललेलं आहे. याच्यामधून पाठीमागच्या वेळेसही शेकडो लोक मेलेले आहेत लाईनमध्ये उभा राहून आणि यावेळेस सुद्धा एवढा उन्हाचा पारा चढलेला आहे, 40-45 डिग्रीवरती तापमान गेलेलं आहे. अशा वेळेस जर तुम्ही परत 2000 नोटा बदलण्यासाठी लोकांना लाईनमध्ये उभा करणार असाल आणि याच्यातून जर सामान्य जनता मरत असेल तर मी सगळ्यात अगोदर सांगेल की शासनाला याच्यात सगळ्यात अगोदर लाईनला मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यात अगोदर लाईनला उभा करा आणि सगळ्यात शेवटी मग जनतेला उभा करा, मग कळेल लोकांना की खरंच नोटबंदीचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता. 8 नोव्हेंबर 2016 ज्यावेळेस नोटबंदी केली, मोठा इव्हेंट साजरी करून केली की भ्रष्टाचार असेल, काळा पैसा असेल, महागाई असेल, आतंकवाद असेल, हा सगळा थांबल. त्यावेळेस नोटा काढल्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस 100 नोट असेल, 500 असेल, 2000 असेल ह्याला एक रिझन दिलं. तर 2000 नोट काढताना जे रिझन दिलं ते तरी खरं असेल की आत्ता बंद करताना असेल ते तरी खरं असेल. ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. आता तुम्ही सांगता ह्या कारणासाठी आम्ही नोटबंदी करतो, कशासाठी करताय? बरं त्यातून काहीच साध्य झालं नाही, ह्यातूनही काही साध्य होणार नाही. आम्ही बेरोजगारीवर बोलतोय, महागाईवर बोलतोय, भ्रष्टाचारावर बोलतोय, तुम्ही वेगळ्याच विषयावर विषय घेऊन गेलाय. तर त्यावेळेस तर इतका मोठा इव्हेंट तुम्हाला म्हणजे सगळ्यांना माहिती बघितलं, माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वतःच्या मातोश्रीला बँकेच्या लाईनला उभा केलं पुन्हा आणि हे खूप क्लेशदायक होतं. ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही काहीतरी देशासाठी खूप मोठं केलंय, जे 70-75 वर्ष झालं नाही, जे साचलं होतं काळाधन, अहो आलं नाही ना, हे आपले रामदेव बाबा आंदोलनावर बसून बसून थकले होते. काळाधन, भ्रष्टाचार, पैसा, कुठे गेला काळा पैसा? स्वित्झर्लंडमधले तुम्ही अर्बो कोर्डोनचे आकडे सुनावले, कुठे ते सापडले का? नोटबंदीमध्ये यायला पाहिजे होतं, मग नोटबंदी ते आले नाही. तर माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही ह्या अशा गोष्टी करूच नका, काय यातून फायदाच नाहीये. चुकती बरोबर, ह्याच्यापेक्षा गरजच नाही या गोष्टींची. 2000 नोट पूर्ण हे बंद करणं हा पूर्ण राजकीय स्टंट आहे, यातून काही साध्य होणार नाही.